आपण सुंदर आणि फिट असावं असं प्रत्येकीला वाटत असतं. प्रत्येक मुलीला ते फील होणं खूप साहजिक आहे. यामध्ये आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच शरीराच्या इतरही घटकांचा समावेश असतोच. ताठ खांदे, सुडौल बांधा आपल्या सौंदर्यात नक्कीच भर घालतो, हो ना. स्तन हाही आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा घटक असतो, पण हे स्तन सैल आणि ओघळले असतील तर मात्र आपण फार निराश होऊन जातो. स्तनांच्या अशा ठेवणीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कधी ब्रेसियर उशिरा वापरण्यास सुरुवात केल्यामुळे, तर कधी लठ्ठपणामुळे, कधी ब्रेस्ट फीडिंगमुळे, तर कधी आणखीन काही कारणांमुळे मुलींचे स्तन हे सैल पडलेले असतात. एकदा हे स्तन जर सैल पडले की ते ताठ होण्यासाठी काय करावं आपल्याला कळत नाही, मग नकळत आपण निराश होतो आणि अनेक मुलींमध्ये तर या कारणामुळे आत्मविश्वासही कमी झालेला दिसून येतो. तर यासाठीच सोपे टिप्स आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिले आणि महत्त्वाचं नियम म्हणजे पौष्टिक आहार घ्या. नियमित स्वरूपात रोजच्या रोज व्यायाम नक्की करा. किमान 15 ते 30 मिनिटं व्यायाम करायलाच हवाय. योग्य फिट असणारी ब्राच निवडा. नेहमी शरीराची मुद्रा अर्थात पोश्चर हे सरळ ठेवा. सरळ बसा आणि सरळ चाला. सूर्याच्या प्रत्यक्ष संपर्कात येणं टाळा. नेहमी खूप जास्त पाणी प्या. जास्त डायटिंग करू नका. अर्थात काही जणींना क्रॅश डायटिंग करायची सवय असते, त्यांनी काळजी घ्या. धूम्रपान आणि त्याचबरोबर मद्यपान सोडण्याचा प्रयत्न करा. आता काही सोपे घरगुती उपाय आहेत, ते सुद्धा जाणून घ्या. नंबर 1, ऑलिव्ह ऑइल. हातावर 1 ते 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घ्या आणि स्तनांवर वरच्या बाजूने तुम्हाला मसाज करायचं आहे. स्तनांमधील रक्तप्रवाह वाढण्यासाठी आणि नव्या पेशी संघटित करण्यासाठी स्तनांची किमान 15 मिनिटं तुम्हाला मसाज करण्याची फार गरज असते. यामध्ये तुम्ही बदामाचं तेल किंवा जोजोबा ऑइलसुद्धा यामध्ये मिक्स करून मालिश करू शकता, किंवा तर बदामाचं तेलसुद्धा घेऊन तुम्ही मालिश करू शकता. कारण यामुळे पोषक तत्व स्तनांना मिळतात. शिवाय आठवड्यातून किमान 4 वेळा तरी तुम्ही अशा तऱ्हेने मालिश केली ना, तर परिणाम तुम्हाला 1 महिन्यातच दिसून येईल. नियमित मालिश केली ना तर स्तनांचा सैलसरपणा कमी होण्यासाठी मदत होते. शिवाय तुमची पर्सनॅलिटीसुद्धा जास्त निखळून बाहेर दिसू लागते. नंबर 2, कोरफड जेल. कोरफडच्या पानातून ताजं जेल तुम्ही काढून घ्या आणि त्यात तुम्ही 1 चमचा मध मिक्स करायचं आहे. या मिश्रणाने स्तनांना तुम्हाला मालिश करायची आहे. थोड्या वेळाने हे तुम्ही वॉशसुद्धा करून घ्यायचं आहे. स्तनांना सुडौल आणि आकर्षक बनवण्याचा हा एक सोपा उपाय आहे. वीकली 2 ते 3 वेळा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा 1 महिन्यातच दिसून येईल. नंबर 3, आईस मसाज अर्थात बर्फाने मसाज करा. बर्फाचे तुकडे घ्या आणि गोलाकार पद्धतीने तुम्ही तुमच्या स्तनांवरती फिरवायचे. हो, पण टॉवेलमध्ये ते नीट बर्फाचे तुकडे घ्या आणि मग त्याने मालिश करा. नंतर टॉवेलने स्तन नीट पुसून घ्या आणि दुसऱ्या स्तनावरती असाच तुम्हाला प्रयोग करायचा आहे. या उपायानंतर लगेच टाईट ब्रा तुम्हाला घालायची आहे आणि 1/2 तास आराम करायचा आहे. हो, नियमित म्हणजे जर तुम्हाला रोज जमत असेल तर रोज करा, किंवा 1 दिवसाआड करत असाल तर उत्तम. यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा नक्कीच मिळणार आहे. याशिवाय तुम्ही तज्ज्ञांचा सुद्धा सल्ला यासाठी घेऊ शकता आणि स्वतःची पर्सनॅलिटी एकदम फिट अँड फाईन बनवू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.